राज्यातल्या भटक्या जमाती धनगर आणि तत्सम प्रवर्गातल्या कुटुंबांना अर्थसहाय्य देणाऱ्या मेंढी शेळी पालन योजनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला मुंबईत झालेल्या या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यंदाच्या अर्थसंकल्पातल्या घोषणेनुसार महाराष्ट्र मेंढी आणि शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करावी असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले याची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमावली या संदर्भात फडणवीस यांनी सूचना दिल्या निर्धारित वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांना मेंढी शेळी पालनासाठी कर्ज आणि अनुदान उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले दरम्यान गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासन सेवेमध्ये अनुकांपात सामावून घेण्यासंदर्भातही आज उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली या कुटुंबियांना शासन सेवेतल्या गट अ आणि गट ब च्या पदावरती अनुकंपा तत्वावरती सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करायचे निर्देशही त्यांनी दिले